आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नील, नील अरे काय आहे, तू घरी कधी आलास? दिवसभरात एक फोन नाही केलास तू मला. बर मला सांग की तुला कळलंय का कि बाबाने युवराजच्या बाबतीत काय केलंय? नाही मला काहीच माहित नाहीये. मी ऍक्च्युली आत्ताच आलोय घरी, त्यामुळे. नील, बाबाने युवराजला आपल्या घरात येण्यासाठी नकार दिलाय. म्हणजे युवराज आता आपल्या घरात परत कधीच येऊ शकणार नाही, ना अप्पू ताईला भेटू शकणार. आजपासून युवराज आपल्या आउट हाऊस मध्येच राहणार आहे. काय तू काय बोलतेस तू प्रिया? नील अरे हो नील, मला ना खरंच कळतच नाहीये की मी बाबाला कसं समजावू. हे खूप चुकीचं आहे रे. म्हणजे अप्पुताईची ही अशी अवस्था आहे, तिला इतकं बरं नाहीये. त्यात युवराज जर तिच्या सोबत नसेल तर ती लवकर बरी कशी होणार? म्हणजे एकीकडे ही तिची अशी अवस्था आहे आणि दुसरीकडे बाबा मला म्हणतो की आपल्या दोघांचं लवकरात लवकर लग्न व्हायला पाहिजे. नाही नील, मी बाबाला सांगून टाकलंय, अशा परिस्थितीत मी लग्न नाही करू शकत. तू जे काही केलंयस ते अगदी योग्य केलंयस. अर्पिताला आधी बरं वाटायला हवं, त्यानंतरच आपण लग्नाचा विचार करू. हे बघ, मला माहिती आहे अर्पिता तुझ्यासाठी किती महत्वाची आहे आणि मी सुद्धा तेवढा स्वार्थी नाही आहे. अर्पिताला बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे जोपर्यंत तिला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत आपण लग्नाचा विचार सुद्धा करायचा नाही. मला ना परत परत तेच वाटत. तुझं हे मोठं मन अप्पू ताईला कळलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आय अंडरस्टँड प्रिया, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी हा जन्म काय पुढच्या जन्माची सुद्धा वाट बघेन. आय नो हे खूप टिपिकल वाक्य आहे पण खरं आहे. मला ना खरंच कळत नाही अरे मी काय करू. गमतीशीर आहे हे सगळं. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी त्या मेनकामुळे माझं डोकं फिरलं होतं, कंप्लीट मूड खराब होता माझा. आणि आता प्रियाने येऊन मला ही जी काही गुड न्यूज दिली आहे ना, की गौतमने युवराजला लात मारून घराबाहेर काढलंय, त्यामुळे माझा मूड अचानक चेंज झालाय. खर तर आत्ता माझा मूड आहे गौतम बरोबर बसून दोन दोन पेक मारण्याचा. पण नको, इतक्यात नको. आता काही काळ तरी आपल्याला उदास म्हणून राहावं लागेल. एकदा का गौतमनी युवराजला त्याच्या घरातून आणि आयुष्यातून कायमचा बाहेर काढला, मग आपण एकटेच सेलिब्रेट करू की?
तुमचं व्रत पूर्ण झालेलं आहे. खूप कष्ट घेऊन तुम्ही हे व्रत पूर्ण केलेलं आहे, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला लवकरात लवकर अपत्य प्राप्त होईल. तुला या घरात पाऊल ठेवायची ही परवानगी नाहीये. मुलासारखा मानला तुला, खूप विश्वास ठेवला तुझ्यावर, आणि तू प्रत्येक क्षणाला माझ्याशी फक्त खोटं वागत होतास, मला फसवत होतास. पण मी खरंच मनापासून जीव लावला होता, त्यामुळे कमीत कमी अशी ही एक शिक्षा मी तुला देऊ शकतो. आता यापुढे माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तुझा तुझ्या रूम मध्ये झोप, खूप झोप येते तुला. मी थांबते इथे. काय ग, काय झालं? शेवटी ताईच्या प्रेमापोटी आलीस तू. नाही नाही, अजिबात नाही, असलं काही नाहीये. मी दुपारी खूप झोपले ना, झोप नाही येते मला आता. तू थकल्यासारखे दिसलीस म्हणून मी आले, तुला आराम मिळावा म्हणून, बाकी काही नाही. आणि तसही मी काही मोबाईल वरच टाइमपास करणार होते, इथे बसून करेन एवढंच. बर, गुड नाईट. चुकीचं वागले मी तुझ्याशी. तू पण का वागलीस ग माझ्याशी असं? मी तुला युवराज मिळावा म्हणून किती प्रयत्न केले, काबाचा राग पण उडवून घेतला. तू जे नीलच्या बाबतीत केलंस ना, ते करायला नको होतस. खूप त्रास होतोय ग मला त्याचा. तू नीलला प्लीज समजून घे ना, खूप चांगला आहे ग तो, खूप प्रेम करतो माझ्यावर, आपल्या फॅमिलीवर. अगदी युवराज सारखा आहे तो. Please.
हृदयाची काळजी करत असाच रात्रभर इथेच बसून राहणार आहेस का? युवराज, अप्पूताई बरी आहे आता, गाढ झोपली आहे ती, आम्ही सगळे आहोत तिच्यासोबत आणि आमच्यापैकी कुणी ना कोणीतरी सतत तिच्या सोबत असेल. काळजी करू नकोस, तू आता आज जाऊन झोप, जेवलास. हसतोयस काय? जणू काय तुला माझ्या मनातलं कळलं असं, हसू नकोस. मी माझ्या बहिणीच्या नवऱ्याची विचारपूस करायला इथे आले नाहीये, तुझी एक जुनी मैत्रीण म्हणून विचारते. अजूनही मैत्रीचं नातं मानतेस हे ऐकून बरं वाटलं. प्रिया, त्या मैत्रीमुळेच तर तू या घरात आला होतास. बाबाने तुला घराबाहेर काढलंय कारण त्याला असं वाटतंय की तू त्याची फसवणूक केलीयस. पण त्या सगळ्यामध्ये तर आम्ही सगळे सुद्धा सामील होतो, त्यामुळे मला तुला मदत करावीच लागेल. हे बघ प्रिया, सरांचा जो गैरसमज आहे ना, तो कधी ना कधीतरी नक्कीच दूर होणार, हे माहिती आहे मला. आणि तू काळजी करू नकोस, मी काहीही झालं तरी सरांना हे कळू देणार नाहीये की तुम्हा सगळ्यांना आमच्या प्रेमाबद्दल सगळं आधीच माहित होत. ते सो डोंट वरी. बर, तुला काही खायला घेऊन येऊ कभी? नाही अगं, नको. सरांनी काही नियम घातलेत माझ्या आणि मला ते मोडायचे नाही. आणि तसही भूक नाहीये ग. ठीक आहे, काळजी घे. काल पियूनी मला ज्या पद्धतीने उत्तर दिली ना, असं वाटत होत की पियूला काहीच वाटत नाहीये. पण तसं नाहीये. आले की नाही रात्री इथे, म्हणजे वरवर तिला नुसतं असं दाखवायचंय की खूप राग आहे ताईवर. पण ताईच्या प्रेमापोटी रात्रभर तिच्या उशाशी बसली होती. माझ चुकलंय, आहेत त्या सख्या बहीण. पिऊला जसं हवं तसं वागू दे, पण तिचं प्रेम दिसतंय ना आपल्याला. एक दोन दिवस जाऊ दे. अर्पिता चांगली शुद्धीवर आली ना, मग दोघी ढसाढसा रडतील आणि मग एक होतील. आई साहेब, तुम्ही सगळे हॉस्पिटलला होतात ना, तेव्हा प्रियाताईंनी थ्री रूम तयार केली. हो सदाभाऊ, तुम्हाला बरं सगळं माहिती असत. बर, आता आम्ही दोघी हे बोलत होतो हे लगेच जाऊन तिला सांगू नका. या ना मॅम, प्लीज.
या डॉक्टर पाठक, न्यूरोसर्जन आहेत. मी रिक्वेस्ट केली होती त्यांना की एकदा येऊन जरा या मुलीला बघा. या ना सदाभाऊ, पाणी घेऊन ये. जागीरदार, मी रिपोर्ट्स बघितले, त्यांच्या डॉक्टरांशी बोलून मी ट्रीटमेंट थोडी बदले. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण ही लवकरात लवकर बरी व्हायला हवी. आय अंडरस्टँड, तुम्ही काळजी नका करू. सदाभाऊ, त्यांना सोडून या. थँक्यू डॉक्टर. या वेळाने अजून एक स्पेशलिस्ट येतील, इंटरनल ट्रॉमा फिजिशियन. काही इंटरनल इंजुरी असेल तर बघतील. गौतम, थांब ना, बस इथे थोडा वेळ. आता तू स्पेशालिस्ट कडून तिला ट्रीटमेंट देणार आहेस, तुझी जबाबदारी. या बाबतीतली जबाबदारी मी झटकत नाहीये, झटकली नाही. कळलं, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. तुझ्या मनात अर्पिता बद्दल प्रेम नाहीये हेच सांगायचं ना. नवीन काय आहे त्यात? पण आता तुझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे हे कबूल कर. नाही, हे जे काही मी करतोय सगळं ते कर्तव्य म्हणून करतोय, माया ममता सहानुभूती म्हणून नाही. आणि मंजिरी, या मुलीचे माझ्यावर असलेले उपकार मी मानत नाही असं नाहीये. जे काही झालंय ते माझा जीव वाचवताना झालंय हे मला माहितीये आणि मान्यही. पण ज्याप्रमाणे या मुलीच्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीशी माझा काही संबंध नाही, त्या बाबतीत माझी कुठलीही जबाबदारी नाही, त्याचप्रमाणे माझा जीव वाचवताना हिचा मृत्यू झाला तर ती जबाबदारीही माझ्या उरावर नकोय मला. एवढंच. कठीण आहे हे प्रकरण. दगडाला पाझर फुटतोय आणि तो लपवतोय की काय? म्हणजे प्रिया जशी आत्ता राग आणि प्रेम ह्याच्या थेलकावे खाते तसं झालंय का गौतमच? कुठेतरी मनाला पालवी फुटते. देव करू आणि असच असो. आपण किती लगेच स्वप्न बघायला लागतो ना. तिच्यावरचा राग जरी गेला ना तरी देव पावला म्हणायचं. प्रेम वाटणं तर अशक्य आहे.